मवियानं आगामी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसाठी एक नवीन रणनीती तयार केली आहे, ज्यात उपमुख्यमंत्री पदासाठी मुस्लिम चेहरा पुढे करण्याची चर्चा सर्वांकडे रंगताना दिसतीय. या निर्णयाच्या मागे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभेतील निकालांचे परिणाम आहेत, ज्यामधून स्पष्ट झालंय की मवियाला मुस्लिम मतांच्या आधारावर यश मिळवण्याची गरज भासणार आहे. भाजपच्या अमित मालविया यांनी हरियाणामधील निवडणुकांवर बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नवी मुस्लिम लीग झाली आहे असं ते म्हणाले. त्यांच्यामध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतांचा समावेश होता, त्यामुळे त्यांनी हिंदू मतदारांनाही या गोष्टीचं गांभीर्य समजून घ्यावे अशा इशारा दिलाय. शिवसेना आणि भाजपच्या हिंदुत्ववादी आणि मराठी मतांचा मोठा भाग स्वतःकडे वळवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मुस्लिम मतांवर अधिक अवलंबून राहावे लागणार असल्याचं चित्र आहे. शिवाय मवियाचे काही मुस्लिम समर्थक आता विधानसभेत 40 मुस्लिम उमेदवार देण्याची मागणी करत आहेत, कारण मुस्लिम मतदार यमायम किंवा वंचित बहुजन आघाडीकडे वळू नयेत यासाठी मवियाकडून प्रयत्न सुरू आहेत. मग बिलाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी मतदारांकडून टीका होऊनही मग बोर्डाला पाठिंबा दिलाय, त्यामुळे मवियाकडून मुस्लिम मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे, ज्याचा प्रभाव आगामी निवडणुकीत दिसण्याची शक्यता वर्तवली जाते. मवियाची रणनीती सरळ सरळ आहे, मुस्लिम मतांच्या जोरावर राजकीय समीकरण बांधणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या निर्णयाचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.